नमस्कार. 1 ऑक्टोबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूयाच्या ठळक घडामोडी. यावल शहरात नगरपालिकेच्या वतीने 3 दिवसाकरिता स्वच्छता हीच सेवा श्रमदान अभियानाला आज मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जनजागृतीसाठी सहभाग घेतला तर महात्मा गांधीच्या 150व्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राबवला जात आहे. शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या शशिकांत सखाराम कन्या माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यालयातील शारदीय उत्सवाअंतर्गत विद्यार्थिनींची रक्तगट तपासणी घेण्यात आली. येथील झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केलं आहे. तालुक्यातील कोरपावली येथील DH जैन विद्यालयामध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून मतदार जनजागृतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला तर विविध स्पर्धा देखील घेण्यात आल्या. यावल शहरातील कॉलनी भागामध्ये बंद पडलेले पथदिवे बदलवण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली असून नगरसेवकांनी विशेष सभेमध्ये हा मुद्दा मांडला होता. यावल शहरात महिला मंडळे व सफाई कामगारांनी राबवलेल्या प्लास्टिक संकलन मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक संकलित झाला असून नागरिकांनी प्लास्टिक वापरू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. यावल येथील फैजपूर रस्त्यावर असलेल्या न्यू चतुर्सिंगी दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने 3 दिवस पबजी गेम स्पर्धा तर 4 दिवस दांडिया स्पर्धा रंगणार असून याकरिताची तयारी आता जोमाने सुरू आहे. चिखली बुद्रुक येथे एका 24 वर्षीय अविवाहित तरुणाने नैराश्यपोटी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मयत तरुणाचं नाव योगेश पाटील असे आहे. तर फैजपूर शहरातील म्युन्सिपल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ जळगाव व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ जळगाव यांच्या माध्यमातून कापडी पिशांचं वाटप करण्यात आलं. कमर गर्दन एवं घुटनों के दर्द से परेशान हो तो लीजिए अथर्व हर्बल्स का वॉक इजी. अमेजॉन और फ्लिपकार्ट पर भी उपलब्ध. संपर्क क्रमांक 9373308360. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. घरात आपण कुठलीही वस्तू आणताना किंवा घरातून काही वस्तू नेताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नका असं विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांपुढे आग्रह धरावा. त्यामुळेच आपण प्लास्टिकमुक्त शहराकडे यशस्वीरित्या वाटचाल करू शकतो असं प्रतिपादन व आवाहन यावल नगरपालिकेचे मुख्याधिकारी बबन तळवी यांनी केले. यावल येथे 3 दिवसीय स्वच्छता हीच सेवा श्रमदान अभियान सुरुवात केली आहे. मंगळवारी येथील पोलीस कवायत मैदानावर 1000 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये स्वच्छतेची व प्लास्टिक मुक्ततेची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमामध्ये डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, शशिकांत सखाराम कन्याशाळा, बालसंस्कार विद्या मंदिर, साने गुरुजी माध्यमिक विद्यालय व कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी बबन तळवी होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सलील तळवी, सचिन मिस्त्री, साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक SR वाघ, पालिकेचे रमाकांत मोरे, कक्षा अधिकारी विजय बडे, त्याचप्रमाणे दुर्गादास चौहान, PD सावकारे, शरद पाटील, स्वप्नील म्हस्के, पंकज पांडे, कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जावळे, सय्यद तय्यब सह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तर या ठिकाणी कन्याशाळेच्या विद्यार्थिनींनी स्वच्छता अभियान संदर्भात एक नाटिका सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले होते. दिवस जनजागृती मोहीम प्लास्टिक कायम टिकली पाहिजे प्लास्टिक आता. पेपर वाले आएंगे फोटो पेपर में कल का पेपर में कौन सा पेपर में दिए ना आम्ही माध्यमिक कन्या शाळेतील विद्यार्थिनी आपल्याला या अनुषंगाने स्वच्छतेविषयी छोटीशी नाटिका सादर करून दाखवणार आहे. ती आपण शांत चिताने ऐकावी अशी आमची नम्र विनंती.
आपल्याला कसे नाही समजायचे हो, आपल्याला कसे नाही समजायचे, आपल्याला कसे नाही समजायचे हो, आपल्याला कसे नाही समजायचे। उघड्यावरती शौच करता, उघड्यावरती शौच करता, विहिरी काठी भांडी घासता, विहिरी काठी भांडी घासता, गळ्या काठी कपडे धुता, गळ्या काठी कपडे धुता, जंतू कसे नाही पसरायचे हो, जंतू कसे नाही पसरायचे, जंतू कसे नाही पसरायचे हो, जंतू कसे नाही पसरायचे, आपल्याला कसे नाही समजायचे हो, आपल्याला कसे नाही समजायचे, आपल्याला कसे नाही समजायचे हो, आपल्याला कसे नाही समजायचे। आम्ही सांगतो हा कचरा कुठे टाकायचा, तनू अश्विन तुम्ही हे बिल कुठे सांगणार, मोठे मोठे हरले हे सांगणार म्हणून। अग आई काकू आधी त्यांचं ऐकून तर घ्या, आम्हाला आमच्या शाळेत शिकवलंय गावाच्या विश्वाला जाऊन एक मोठा खड्डा खणायचा, त्यात ओला कचरा व सुका कचरा एकत्रित करून टाकायचा। माझ्या राष्ट्राचा अभिमान उंचावण्यासाठी लोकसहभागातून प्लास्टिक मुक्त देश करेल। जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र। नवरात्र उत्सव निमित्त कन्या शाळेमध्ये मुलींच्या रक्तगटची तपासणी करण्यात आली। या शिबिराचं आयोजन शारदीय उत्सव अंतर्गत करण्यात आलं होतं। सातोद रस्त्यावर असलेल्या शशिकांत सकाराम कन्या माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता 5वीच्या विद्यार्थिनींची तब्बल 135 विद्यार्थिनींची रक्तगटची मोफत तपासणी करण्यात आली। या कामी डॉक्टर प्रशांत कोल्हे, गिरीश पाटील, राहुल कोल्हे आदींची उपस्थिती होती। तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका सुवर्णा चौधरी, तर प्रमुख उपस्थितीमध्ये आरतीताई चौधरी, रजनीताई चौधरी, सुनीता चौधरी, मुख्याध्यापिका सुरेखा जावळे, भारती नेहते यांची उपस्थिती होती। तर शारदीय उत्सवानिमित्त अशा पद्धतीने एक आरोग्यवर्धक कार्यक्रम राबवल्यामुळे नागरिकांमधून या शाळेचं कौतुक केलं जात आहे। येथील जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केलं। तर 14 वर्ष वयोगट आणि 17 वर्ष आणि 19 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी 100 मीटर उंच उडी, 400 मीटर धावणे, लांब उडी, थालीफेक इत्यादी खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे। नॅशनल एज्युकेशन संस्था संचलित यावल्ला जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल ज्युनियर कॉलेज आहे। येथील विद्यार्थ्यांनी यंदाची तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा चांगलीच गाजवली। यामध्ये लाल मोहम्मद रफी, सकलेन जलील अहमद, अफसर युनुस तळवी, अबुजर शेख गफूर यासह मोहम्मद जाकीर शेख शब्बीर, सुफियान शेख निसार, शेख आजम, मोहम्मद फरहान, अब्दुल जब्बार, मोहम्मद फराज शेख इस्माईल, मोहम्मद जफी, शब्बीर शेख, शोएब शेख, सलीम शेख, तसेच क्रिकेटमध्ये शेख आवेश, शेख कलीम, ओमार शेख, साजिद शेख, अकरम शेख साबीर आदींनी यश संपादन केले। तर कुस्तीमध्ये देखील या शाळेच्या विद्यार्थ्यांनी चुनक दाखवली। यामध्ये शेख मुजम्मिल, शेख इकबाल, मुस्तकीम शेख जाकीर, हसनैन खान, शेख अल फयाज यांनी बक्षिसे मिळवली आहेत।
तर या यशस्वी व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचं संस्थाचे अध्यक्ष शेख तायर शेख चांद, हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, प्राचार्य रहीम रजा सह क्रीडा शिक्षक गुलाम गौस खान, फिरोज खान, जुबेर शेख, साजिद खान आदींनी त्यांचं कौतुक केलं आहे. तालुक्यातील कोरपावली येथील डी एच जैन विद्यालयामध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार मतदार जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यानिमित्ताने गावातून रॅली काढण्यात आली व प्रत्येकांनी मतदान करावं अशा घोषणा देण्यात आल्या. तर गावात जनजागृतीसह उपस्थित नागरिकांच्या सहभागाने मतदानाची सामूहिक प्रतिज्ञा देखील करण्यात आली. याचप्रमाणे शाळेअंतर्गत रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा देखील घेण्यात आल्या व यातील विजेत्यांना तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या उपस्थितीमध्ये व त्यांच्या मार्गदर्शनाखाली बक्षीस देखील दिले जाणार आहे. तर या कार्यक्रमाकरिता गट शिक्षण अधिकारी एजाज शेख, शाळेचे मुख्याध्यापक एस आय तडवी सह सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलं होतं. शहरातील विस्तारित भागात बंद पडलेल्या पतदिव्याचा प्रश्न नगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये नगरसेवकांनी गाजवला होता. त्याची दखल घेत मुख्याधिकारी बबन तडवी यांनी संबंधित मक्तेदाराला सूचना करीत आता मंगळवारपासून पतदिवे बदलवण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील विस्तारित भाग आयशा नगर झाले, तडवी कॉलनी झाले, तर आदी परिसरामध्ये पथदिवे गेले या पावसाळ्यात बंद पडले होते. मोठ्या प्रमाणावर बंद पडलेल्या पथदिव्यांमध्ये रात्रीच्या वेळी नागरिकांना खूप अडचणीचा सामना करावा लागत होता. तेव्हा नगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील, त्याचप्रमाणे नगरसेवक शेख असलम शेख नबी, नगरसेविका नौशाद तडवी यांनी हा मुद्दा विशेष सभेमध्ये उपस्थित केला व तत्काळ या भागातील कॉलनी भागातील पथदिवे बदलण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. तेव्हा संबंधित मक्तेदाराला मुख्याधिकारी बबन तडवी यांनी नोटीस देऊन तात्काळ काम करण्याचे आदेश दिले. तेव्हा त्यांनी आता मंगळवारपासून सर्व पथदिवे बदलवण्यास सुरुवात झाली असून नागरिकांमधून या कामाला सुरुवात झाल्यामुळे समाधान व्यक्त केलं जात आहे. शहरात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता हीच सेवा या कार्यक्रमाची अंमलबजावणीकरिता मंगळवारी व्यासनगरी महिला वस्तीस्तर संघ व सदाफुली महिला वस्तीस्तर संघाच्या महिलांनी प्लास्टिक बंदी व शहरात स्वच्छता संदर्भात जाणीव जागृतीची मोहीम राबवली व रॅली काढली होती. यात शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील धनगरवाड्यापासून सुरुवात करून म्हसोबा मंदिर, महाजन गल्ली, सुंदरनगरी, आंबेडकर नगर, बोरावल गेट या परिसरात घरोघरी जाऊन प्लास्टिक या महिलांनी जमा केला. रस्त्यावर प्लास्टिक ही महिलांनी संकलित केला. त्याचप्रमाणे पुन्हा म्हसोबा मंदिराजवळ या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. तर नगरपालिका अंतर्गत स्थापन केलेल्या महिला बचत गटातील सुमारे 30 महिला या कार्यक्रमामध्ये उपस्थित होत्या. त्यांनी 50 किलो प्लास्टिक जमा केले आहे. कार्यक्रमामध्ये तुषार सोनार, सीमा वैद्य, साधना कुरकुरे, दीपिका बारी, मोहसिना पटेल, शाहीन पटेल, यमुना काटकर, वर्षा काटकर, अनिता कुवर, कविता बाविस्कर, सुवर्णा चौधरी, मनीषा सोनार व बहुसंख्य महिलांनी या ठिकाणी उपस्थिती होती. तर त्याचप्रमाणे शहरातील सफाई कामगारांनी देखील एकत्र येऊन आपण करत असलेल्या कामाच्या व्यतिरिक्त वेळ काढून त्यांनी शहरात स्वच्छता मोहीम राबवली व सर्व व्यावसायिकांकडे जाऊन प्लास्टिक त्यांनी संकलित केले. दुर्गादास चौहान यांच्या नेतृत्वाखाली सर्व सफाई कामगार बंधूंनी एकत्रित येऊन मुख्य रोडपासून तर गावातील सर्व दुकानदारांकडे स्वतः गेले व प्लास्टिकच्या पिशव्या त्यांनी संकलित केल्या. तब्बल 150 किलो प्लास्टिक त्यांनी संकलन केले आहे. बघूया महिला बचत गटांनी राबवलेला उपक्रम आणि सफाई कामगार बांधवांनी राबवलेला हा उपक्रम. काढणं का ना दादा काय पाणी आहे.
शहरातील फैजपूर रस्त्यावर पंचमुखी हनुमान मंदिराजवळील न्यू चतुर्शिंगी दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने या नवरात्र उत्सवात देखील विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात भाविक भक्तांसाठी 4 दिवस दांडिया देखील आयोजित केल्या आहे. यामध्ये दर संध्याकाळी 8 वाजेपासून सर्व कार्यक्रम सुरू होतील. यात मंगळवार बुधवार व गुरुवार 3 दिवस पबजी गेम्स स्पर्धा राबवली जाणार आहे. तर शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार सतत 4 दिवस येथे दांडिया स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडणार आहेत. तर मंगळवारी रांगोळी स्पर्धा घेतली जाणार आहे. यामध्ये विजेत्यांना विविध प्रकारचे बक्षीस ट्रॉफी आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. दांडियाचे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील व भरत धनसिंग पाटील यांच्या उपस्थितीत घेतला जाणार आहे. तर या सह विविध बक्षिसांचं वितरण भाविकांना व दांडिया आणि पबजी गेम आणि रांगोळी स्पर्धकांसाठी दिले जाणार आहे. या स्पर्धेचं आयोजन वीर येवले, नकुल माडी, संजय पाटील, प्रसाद सूर्यवंशी, मयूर पवार, मोनू जाधव, फकीरा जावरे, गणेश मंदवाळे, आकाश कोळंबे, निलेश खैरनार, भूषण फेगडे, हर्षल येवले, आकाश वाघ, राहुल भालेराव, भैया महाजन आदींनी केले आहे. तर सध्या या स्पर्धेकरिता या मंडळाकडे या मंडळाच्या ठिकाणी चांगल्या जोमाने तयारी सुरू आहे. पैसे जमा होता ना, किती वाजता? 7 वाजता. 6 वाजता. यावल तालुक्यातील चिखली बुद्रुक येथील एका 24 वर्षीय अविवाहित तरुणाने नैराश्यापोटी कोरड्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी उघडीस आली. मयत तरुणाचे नाव योगेश शरद पाटील, वय 24, राहणार चिखली बुद्रुक असे आहे. तो सकाळी पहाटेपूर्वीच घरातून संतापातून निघून गेला होता. तर त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. तर 11 वाजेच्या सुमारास गावालगत असलेल्या कोरड्या विहिरीमध्ये त्याचा मृतदेह मिळून आला. तेव्हा त्याला कोरड्या विहिरीतून काढून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर फिरोज तळवी यांनी त्याचं शवविच्छेदन केले व सायंकाळी चिखली गावात त्याच्यावर शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. हा तरुण अविवाहित होता. त्याच्या पश्चात आजी, आजोबा, काका, काकू, मोठा भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. फैजपूर शहरातील म्युन्सिपल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये नुकतेच कापडी पिशव्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. प्लास्टिक मुक्त शाळा महाविद्यालय या अभियान अंतर्गत या कापडी पिशव्याचं वितरण महिला आर्थिक विकास महामंडळ जळगाव आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ जळगाव यांच्या माध्यमातून घेण्यात आला. तर कापडी पिशव्या वाटण्याच्या या कार्यक्रमाप्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चौहान, आगळे सर, पर्यवेक्षक प्रवीण सपकाळे, आशिष मोरे, विपुल सडुंके, ज्योती सोनोने, लिखिता सोडुंके आदीची उपस्थिती होती. तेव्हा उद्या नवीन घडामोडीसह पुन्हा आपली भेट घेईल. आता रजा घेतो. धन्यवाद.